नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं या चॅनलवरती स्वागत आहे कालच अर्थशास्त्र विषयाचा इयत्ता बारावीचा बोर्डचा पेपर झालेला आहे आणि त्या पेपरची काही प्रश्न उत्तरं प्रश्न पहिला किंवा काही जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तसेच आपण पूर्ण प्रश्नपत्रिका देखील या व्हिडिओमध्ये दे अभ्यासणार आहोत की जेणेकरून अर्थशास्त्र विषयामध्ये एकूण किती गुण मिळतील याचा एक अंदाज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला येईल आणि पुढच्या जे आता बारावीला आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा प्रश्नपत्रिका एक मदत होईल म्हणजे त्यांनाही पी वाय क्यू अभ्यासासाठी देखील ही प्रश्नपत्रिका उपयोगी पडेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नपत्रिकेची उत्तरे पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका आहे दोन हजार बावीसची ची प्रश्नपत्रिका आहे आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये जे एकूण आपल्याला हा तीन तासाचा पेपर होता ऐंशी गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका आहे तर या प्रश्नपत्रिकेमधले आपण काही प्रश्न बघणार आहोत इथे प्रश्न पहिला आपला जो पाच गुणांसाठीचा प्रश्न अ होता सहसंबंध पूर्ण करा या ठिकाणी सहसंबंध पूर्ण करा हा प्रश्न होता सहसंबंधामध्ये पहिला आहे स्थूल अर्थशास्त्र इथे विचारलेलं आहे सूक्ष्म अर्थशास्त्र किंमत सिद्धांत तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये इथे उत्तर येणार आहे उत्पन्न सिद्धांत म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे किंमत सिद्धांत म्हणून ओळखलं जातं तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे उत्पन्न सिद्धांत म्हणून ओळखलं जातं प्रत्यक्ष मागणी अन्नधान्य व भ्रमण ध्वनी भूमी व श्रम इथे उत्तर आहे अप्रत्यक्ष मागणी कारण अन्नधान्य आणि भूमी अन्नधान्य हे प्रत्यक्षपणे आपण त्याची मागणी करतो आणि भूमी आणि श्रम यांना अप्रत्यक्ष मागणी असते त्याचबरोबर तिसरं आहे संपूर्ण लवचिक मागणी डी बरोबर आल्फा आहे आणि आपल्याला इथे पुढं ईडी बरोबर वन दिलेलं आहे तर इथे येणार आहे एकक लवचिक मागणी हे उत्तर आहे याचं एकक लवचिक मागणी हे इतर ईडी बरोबर एक जेव्हा असतं तेव्हा ते एकक लवचिक असतं उत्पादन पद्धत यालाच मालसाठा पद्धत असं म्हणतात आणि उत्पन्न पद्धतीला घटक पद्धत असं म्हणतात म्हणजे इथे सहसंबंध येईल उत्पन्न पद्धत पाचवं आहे वैयक्तिक उत्पन्न कर आणि इथे चौक दिलेलं आहे वस्तू आणि सेवा कर जी एस टी अप्रत्यक्ष तर इथे वैयक्तिक उत्पन्न हे प्रत्यक्ष कराचं उदाहरण आहे वैयक्तिक उत्पन्न कर हे प्रत्यक्ष कराचं उदाहरण आहे आणि जी एस टी हे अप्रत्यक्ष कराचं उदाहरण आहे तर अशा प्रकारे आपण इथे प्रश्न पहिला बघितलेला आहे त्याच्यानंतर इथे आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा हा आपला दुसरा प्रश्न इथे आहे हा देखील पाच गुणांसाठीचा प्रश्न आहे उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता आता ज्या ठिकाणी वाढीव हा शब्द येतो त्या ठिकाणी सीमांत उपयोगिता असते तर इथे उदाहरण आहे सीमांत उपयोगिता याचं उत्तर आहे सीमांत उपयोगिता हा एक गुणांसाठीचा हा पहिला प्रश्न किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीत बदल झाल्यामुळे मागणीत घट होते याला मागणीतील राहास असं म्हणतात तर याचं उत्तर आहे मागणीतील राहास त्यानंतर प्रत्येक नगरसंख्येच्या विक्रीनंतर प्रत्येक नगरसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी जी प्राप्ती असते त्याला सरासरी प्राप्ती असं म्हणतात तरी ते आर्थिक पारिभाषिक शब्द आहे सरासरी प्राप्ती हा आर्थिक पारिभाषिक शब्द आहे असा कालावधी की ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणं शक्य असतं त्या कालावधी दीर्घ कालावधी असं म्हणतात कारण दीर्घ कालावधीमध्ये आपण उत्पादनाचे सर्व घटक बदलत बदलू शकतो म्हणून तो कालावधी जो आहे तो दीर्घ कालावधी आहे त्यानंतर दिलेला दिलेल्या आर्थिक वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचं बाजारभावानुसार येणारं मूल्य म्हणजे इथे स्थूल देशांतर्गत ज्याला जी डी पी असं म्हणतात किंवा इथे आपलं उत्तर येईल स्थूल देशांतर्गत उत्पादन असं हा उत्तर या ठिकाणी येणार आहे तर असे हे आर्थिक पारिभाषिक शब्द हे पाच गुणांसाठीच आहे इथे आपला पुढचा प्रश्न होता जो खालील विधाने पूर्ण करा हा प्रश्न आहे इथे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आहे किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचं प्रमाण कमी असतं तेव्हा असणारा वक्र हा तीव्र उताराचा असतो म्हणजे जेव्हा किमतीतील बदलांपेक्षा किमतीतील बदलापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचं प्रमाण कमी असतं तेव्हा असणारा मागणी वक्र हा तीव्र उताराचा असतो त्यानंतर पुढे जेव्हा वस्तूची किंमत वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च जो आहे तो या ठिकाणी विक्री खर्च त्याला असं म्हणतात वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च हा विक्री खर्च असतो महसुली उत्पन्न आणि महसुली खर्चाचा समावेश असणारं अंदाजपत्रक म्हणजे महसुली अंदाजपत्रक आहे त्यानंतर पुढे इथे आपल्याला प्रश्न पाचवा आहे की एकूण वस्तूची आयात करून त्यावर प्रक्रिया करून जेव्हा ती निर्यात केली जाते तेव्हा त्यास पुनर्निर्यात व्यापार असं म्हणतात तर इथे पर्याय क्रमांक अ हे याचं बरोबर उत्तर आहे पुढचा आपला ड हा देखील पाच गुणांसाठीचा प्रश्न आहे इथे विधाने व तर्क प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत तर विधान हा आपलं पहिलं विधान आहे की सीमांत उपयोगिता घटत जाते आणि तर्क विधान आहे एकूण उपयोगिता घटना दराने वाढते तर या ठिकाणी सीमांत उपयोगिता घटत जाते आणि घटना दराने वाढते ही दोन्ही विधाने बरोबर आहेत पण हे सीमांत उपयोगितेचं स्पष्टीकरण नाही त्यामुळे इथे पर्याय क्रमांक ड हे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड त्यानंतर पुढचा तर्क प्रश्न आहे किमतीतील वाढ तर्कविधान आहे किमतीतील वाढ ही वस्तूचा पुरवठा कमी करते आणि तर्कविधान आहे किंमत वाढली असता विक्रेत्याला जास्त नफा मिळतो आता या ठिकाणी किमतीतील वाढ वस्तूचा पुरवठा कमी करते हे पहिलं विधान जे आहे ते असत्य विधान आहे कारण किंमत वाढल्यानंतर नेहमी पुरवठा वाढतो कारण अधिक किमतीमुळे नफा जास्त मिळत असतो विक्रेत्याला त्यामुळे इथे हे पहिलं विधान असत्य असल्यामुळं आपल्याला इथे पर्याय क्रमांक दोन की इथे अ विधान असत्य आहे आणि तर्क विधान ब हे सत्य आहे त्यामुळे उत्तर हे आपलं हे बरोबर आहे त्यानंतर आपल्याला पुढचं विधान बघायचं आहे तिसरं की निर्देशांकाच्या रचनेत सर्व घटकांचा समावेश होतो आणि निर्देशांक हा नमुन्यावर आधारित असतो तर इथेच निर्देशांकाच्या रचनेत सर्व घटकांचा समावेश होऊ शकत नाही त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते, ते असत्य आहे पण दुसरं विधान सत्य आहे त्यामुळे इथे सुद्धा पर्याय क्रमांक ब हे उत्तर याचं बरोबर आहे त्यानंतर पुढचं तर्कविधान आहे नाणे बाजाराच्या नारे बाजारामुळे रोख रकमेचा वापर कसरी होतो तर्कविधान आहे नाणे बाजार हे पैशाचा जवळचा पर्याय असल्याने वित्तीय साधनाशी संबंधित नाही तर या ठिकाणी एक विधान सत्य आहे पण तर्कविधान असत्य आहे कारण नाणे बाजार हा पैशाच्या वित्तीय साधनाशी संबंधित आहे आणि इथे नाही असं म्हटलेलं आहे त्यामुळं पर्याय क्रमांक ए अ हा या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पुढे आपल्याला इथे दिलेला आहे पुढचं आपला इथे पाचवा तर्कविधान दिलेलं आहे हे नाणे बाजाराचं झालं एकूण चार चारच विधान या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे एक पर्याय विधान या ठिकाणी दिसत नाही ठीक आहे प्रश्न पुढचा आपण इथे बघूया पुढचा आपला इथे प्रश्न आहे बघा खालील संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा हा प्रश्न देखील आपला सहा सा, सहा गुणांचा हे कोणताही तीन सोडवायचे इथे आशाने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली विशिष्ट उद्योग म्हटल्यानंतर या ठिकाणी हे उदाहरण सूक्ष्म अर्थशास्त्राचं आहे त्यामुळे इथे जी संकल्पना स्पष्ट करायची आहे ती आहे सूक्ष्म अर्थशास्त्र ही संकल्पना इथे स्पष्ट करायची आहे इथे प्रश्न दुसरा आहे मिठाच्या किमतीमध्ये दहा टक्क्याने वाढ झाली असता रमेशने मिठाच्या मागणीत कोणताही बदल केला नाही तर इथे संकल्पना आहे संपूर्ण अलवचिक मागणी ही संकल्पना इथे आहे संपूर्ण अलवचिक मागणी संपूर्ण अलवचिक मागणी ही संकल्पना या ठिकाणी आहे पुढे आहे चारश चार हजार किलोग्रॅम तांदूळ उत्पादनापैकी शेतकऱ्याने चाळीस रुपये दर असताना एक हजार किलोग्रॅम तांदूळ बाजारपेठेत विक्री आणला तर हे उदाहरण इथे संकल्पना आहे पुरवठा ही संकल्पना तुम्हाला इथे स्पष्ट करायची आहे पुरवठा ही, ही संकल्पना इथे लिहायची आहे त्यानंतर पुढे शोभाने देशातील सन दोन हजार एकोणीस वीस या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या आर्थिक मूल्यासंबंधी माहिती गोळा केली तर ही संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यामुळे इथे राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना स्पष्ट करायची आहे राष्ट्रीय उत्पन्न लुसीने एक वर्ष कालावधीसाठी एक लाख बँक ऑफ इंडियाच्या शाखेत एक रकमी जमा केलं कालावधी किती के आहे एक वर्षाचा कालावधी आहे तर इथे मुदत बंद ठेव विशिष्ट कालावधी ठेव अशी ही संकल्पना या ठिकाणी किंवा मुदत बंद ठेव ही संकल्पना या ठिकाणी आहे पुढे फरक स्पष्ट करा विभाजन पद्धत राशी पद्धत संमिश्र मागणी स्पर्धात्मक मागणी एकूण प्राप्ती सीमांत प्राप्ती किंमत निर्देशांक संख्यात्मक निर्देशांक अंतर्गत कर्ज बाहिरगत कर्ज हे आहे इथे प्रश्न तिसरा आपल्याला आहे स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती स्पष्ट करा मक्तेदारीची कोणतीही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा उपयोगितेची कोणतीही चार वैशिष्ट्ये लिहा हा, हा एकूण तीन प्रश्न इथे ती सोडवायचे असतात एक प्रत्येक प्रश्न हा चार गुणांसाठी आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनातल्या कोणत्याही चार व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा किंमत लवचिकता मोजण्याची गुणोत्तर पद्धत स्पष्ट करा त्यानंतर इथे सहमत असहमत हा प्रश्न आहे तर घट्ट्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताला कोणतेही अपवाद नाहीत या विधानाशी आपण सहमत नाहीये सीमान श्रमाचा पुरवठा वक्रम मागे वळणारा असतो सहमत आहेत पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत वस्तूची किंमत मागणी पुरवठ्याच्या संतुलन ठरते हे पण बरोबर आहे भारतात भांडवली बाजाराची भूमिका महत्वा पार पाडतात हे पण बरोबर आहे व्यवहार तोल आणि व्यापार तोल दोन्ही सारख्याच संकल्पना आहे तर या विधानाशी आपण सहमत नाही आहे तर इथे कोणतेही तीन सोडवायचे होते तर आपण हेच सहमत असहमत अशा प्रकारे बघितलं त्यानंतर इथे प्रश्न पाचवा आहे खालील तक्ता आकृती अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा तर इथे आपल्याला दिलेलं आहे उपभोग गुंतवणूक शासकीय खर्च आणि इथे रकमा दिलेल्या आहेत वरील तक्त्याच्या आधारे देशांतर्गत उत्पादन काढा इथे काढायचं आहे तर इथे यांची सर्वांची बेरीज करायची होती की जी बेरीज आपल्याला येते सतराशे पन्नास ही, ही इथे बेरीज येते म्हणजे जी डी पी आपल्या सतराशे पन्नास आहे म्हणजे आठशे अधिक सातशे अधिक चारशे यानंतर या ठिकाणी आठशे आध अधिक चारशे अधिक यांची बेरीज करायची आहे आणि ती बेरीज आपल्याला इथे काढायचे एक्स मायनस एम दीडशे दिलेलं आहे त्यानंतर इथे तक्त्याच्या आधारे एन डी पी काढायचं आहे फक्त इथे आपल्याला एन डी पी म्हणजे डेप्रिशिएशन कॉस्ट सातशे पन्नासमधून आपल्याला मायनस करायची आहे की जी शंभर रुपये आहे तर इथे सोळाशे पन्नास हे उत्तर येणार आहे डेप्रिशिएशन कॉस्ट वजा केली असता जे एन डी पी मिळतं त्याला सोळाशे पन्नास ही डेप्रिशिएशन कॉस्ट आपल्याला इथे मिळेल त्यानंतर खालील आकृत्यामध्ये मागणीच्या वक्राची लवचिकता कोणती आहे ते ओळखायचं आहे तर या ठिकाणी आपण बघतो आहोत पहिला जो मागणी वक्र आहे हा मागणी वक्र जो आहे हा अलवचिक मागणी वक्र आहे कारण यक्षला म हे मागणी वक्र समांतर आहे दुसरा जो मागणी वक्र आहे तो संपूर्ण लवचिक मागणी वक्र आहे त्यानंतर तिसरा जो आपला इथे मागणी वक्र आहे हा तिसरा जो मागणी वक्र आहे तो कमी लवचिक मागणी वक्र आहे आणि चौथा जो मागणी वक्र आहे तो जास्त लवचिक मागणी वक्र आहे तर अशा प्रकारे हे आपण इथे उत्तर लिहू शकतो त्याच्यानंतर आपल्याला हा पॅरेग्राफ वाचायचा आहे त्याच्या त्याचे इथे उत्तर लिहायचं आहे बँकांच्या राष्ट्रीयकरणाचे दोन फायदे सांगा की कर्ज पुरवठा वाढला बँकांच्या राष्ट्रीयकरणामुळे कर्ज पुरवठा वाढला लोकांना कर्ज मिळू लागले वंचित घटकांना कर्ज मिळू लागले त्यानंतर लोक बँका लोकांना पुरवत असलेल्या विविध सेवा लिहा तर इथे सुरक्षा कप्पा ठेव असेल इंटरनेट बँकिंग मो मु, मोबाईल बँकिंग या सुविधा पुरवल्या जातात आणि आपल्याविषयीचं इथे हा उताराविषयीचं तुमचं जे मत आहे ते मत तुम्ही इथे स्पष्ट करायचं आहे त्यानंतर इथे प्रश्न सहावा आहे मागणीतील विचलन आणि मागणीतील बदल आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा निर्देशांकाचा अर्थ स्पष्ट करू निर्देशांक रचनेच्या पायऱ्या स्पष्ट करा सार्वजनिक उत्पन्नाचे विविध स्रोत स्पष्ट करा तर अशा प्रकारे आपण ह्या प्रश्नपत्रिकेचं थोडक्यात के विश्लेषण केलेलं आहे हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद